नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। जपानमध्ये वादळानंतर भूकंपाचा तडाखा, सुनामीचा धोका, 11 जणांचा मृत्यू। पेट्रोल डिझेलची टिच्चू नागे कूच, रुपयाच्या घसरणीमुळे किमतीत वाढ। पुण्यात 10 लाख वाहन चालकांनी मोडला नियम, 8 महिन्यात 22 कोटींचा दंड। पंकजा मुंडे यांनी शनिदेवाला अभिषेक घालून घेतले दर्शन, राम कदम आणि देवस्थान अध्यक्षपदाविषयी पत्रकारांशी साधला संवाद। आणि सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच राम कदमांकडून श्रद्धांजली, राम कदम पुन्हा एकदा अडचणीत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आधी वादळ आलं, मग भूकंप झाला, आता सुनामीचा धोका। गेल्या 3 दिवसांपासून जपान नैसर्गिक आपत्तीचा तिहेरी संकट भोगत आहे। 12 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, पण तरीही यात 99 जणांचा मृत्यू झाला आहे। मंगळवारी जपानमध्ये आलेल्या जेबी या तुफानी वादळाने जपानची दुर्दशा केली आहे। समुद्रातल्या बोटी चक्क शहरात घुसल्या, गाड्या हवेत उडून एकमेकांवर धडकल्या। 170 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे ह्या वाऱ्यांनी घरांचेच नाही तर मोठमोठ्या इमारतींच्याही ठिकऱ्या उडवल्या। बंदरातल्या महाकाय क्रेन सुद्धा कोसळल्या। जपानचं अख्खं विमानतळ पाण्याखाली बुडालं आहे। जपानमध्ये 3:00 वाजता 6.7 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला। विमानतळावरची विमानंही हलू लागली होती। क्षणार्धात अख्ख्या जपानची बत्ती गुल झाली। तोमाकोमाई शहरात या भूकंपाचं केंद्र होतं। 7 वर्षांपूर्वी जपानने जगातल्या सर्वात मोठ्या सुनामीचा कहर भोगला आहे, पण आता आलेल्या या उलट्या सुनामीमुळे धोका आणखी वाढला आहे। या धक्क्यातून सावरण्यासाठी जपानला वेळ लागणार, हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, दिल्ली। पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागले आहे। सततच्या होणाऱ्या भाववाढीमुळे नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे। काल पेट्रोलमध्ये 19 पैशांनी तर डिझेलमध्ये 21 पैशांनी वाढ झाली होती। आज त्यामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे। या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनी देखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलंय। गेल्या 7 दिवसात पेट्रोल सातत्यानं महागत आहे। या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता। आज हाच दर 87.39 रुपये झाला आहे। त्यामुळे गेल्या 7 दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1.30 रुपये वाढ झाली आहे। महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे। यामुळेच गेल्या 8 महिन्यात तब्बल 10 लाख बेशिस्त पुणेकरांनी वाहतूक नियमांचा भंग केला असून 22 कोटींचा दंड भरला आहे। पाहूयात ही बातमी। स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे। यामुळेच गेल्या 8 महिन्यात तब्बल 10 लाख बेशिस्त पुणेकरांनी वाहतूक नियमांचा भंग केला असून 22 कोटींचा दंड भरला आहे। यामध्ये सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, वाहन चालवताना जवळ लायसन्स न बाळगण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे। वाहतूक शाखेने सुरू केलेल्या ऑनलाईन दंड वसुली आणि CCTV कारवाईमधून 10,18,560 जणांकडून तब्बल 22,54,62,259 रुपयांचा दंड वसूल केला आहे। हा दंड जानेवारी ते ऑगस्ट 2018 या 8 महिन्यांमधला आहे। यामुळे पुण्याची बेशिस्त वाहन चालकांचे शहर अशी नवी ओळख निर्माण झाली आहे। वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये किरकोळ चुका वाहन चालकांकडून अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे। यामुळे झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल मोडणे, सीट बेल्ट न लावणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोबत वाहन परवाना न बाळगण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे। तसेच नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग,
सुसाट वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, काळ्या काचा लावणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पादचारी पथावर वाहने लावणे अथवा चालवणे यासोबत फॅन्सी नंबर प्लेट आदी केसेसचे प्रमाण जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे. ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनि शिंगणापूरला भेट दिली. त्यांनी शनिदेवाला अभिषेक घालून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राम कदम आणि शनि शिंगणापूर देवस्थान अध्यक्षपदीविषयी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी शनि शिंगणापूरला येऊन शनिदेवाला अभिषेक घालून दर्शन घेतले. यावेळी समवेत नेवासा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले, पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आदी यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मी शनी महाराजांकडे प्रार्थना केली की महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे, पीक चांगले येऊ, त्याचबरोबर चांगला पाऊस पडला पाहिजे. आमदार राम कदम यांनी महिलांचा अपमान आणि महिलांविषयी भावना दुखवेल असा उद्देश त्यांचा नव्हता. त्यांच्याबरोबर शनि शिंगणापूर अध्यक्षपद विषयी विचारले असता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विषय आहे असे बोलून त्या विषयावर भाष्य करणं टाळलं. आज शनि भगवान का मैंने दर्शन लिया है. यहाँ हमारे विधायक कर्डिले साहब इनके कार्यक्रम में मैं आई हूँ, तो यहाँ आई हूँ तो दर्शन भी लिया, आशीर्वाद भी लिया. हमारे दूसरे विधायक भी मुरकुटे साहब भी यहाँ पर है और पूरे जिले के दौरे पर आई हूँ. शनि भगवान से यही मांगा है कि मेरे महाराष्ट्र का किसान जो है वो सुखी रहे और बारिश अच्छी हो, लोग फसल अच्छी हो, लोगों को सुख मिले. और जो कारखाने हम चला रहे हैं किसानों के लिए, वो कारखाने बड़े मुश्किल में हैं, उनसे हम बाहर निकले. गन्ना तोड़ किसान जो हमारे मजदूर हैं वो भी उससे बाहर निकले. राम कदम को मैं बचपन से जानती हूँ. मेरा बहुत नज़दीकी रिश्ता है, मेरे भाई हैं वो, और मैं उनको अच्छी तरह जानती हूँ. किसी भी महिला का उन्होंने कभी अपमान नहीं किया या उनकी वैसी नियत नहीं है, ना वो फितरत है उनकी. जो उन्होंने शायद मैसेज देना चाहते थे वो गलत गया है और उनके बातों से शायद लोगों के मन में गलतफहमी हो गई और थोड़ी गहरी चोट महिलाओं को पहुंची है. उसमें उन्होंने माफ़ी भी मांग ली है. तो मुझे लगता है उनका उद्देश्य तो गलत नहीं था, पर मैसेज गलत गया था और वो शायद उनके गलत माफ़ी मांगने से सुधर जाएगा. ते माझा विषय नाही आहे, मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा. ड्रोन द्वारे रक्त पुरवठा करणारी टेक्नॉलॉजी आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. योग्य वेळी रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागतात. हीच बाब लक्षात घेत तीन तरुणांना अशा प्रकारे मेडिकल ड्रोन द्वारे रक्त पुरवठा करण्याची कल्पना सुचली. अंशुल शर्मा, अरुणा भट्टाचार्य, ऋषभ गुप्ता या तिघांनी या टेक्नॉलॉजीची सुरुवात केली आहे. रक्त पोहोचवणाऱ्या या ड्रोनचं नेपाळच्या अन्नपूर्णा डोंगराळ प्रदेशातून पोखराच्या ग्रामीण भागात आणि ग्रामीण कर्नाटकाच्या चित्रदुर्गा येथे यशस्वी टेस्टिंग करण्यात आलं. ब्लड स्ट्रीम नावाच्या या कंपनीने लाईफलाईन ब्लड बँकेसह ही सेवा उपलब्ध करून द्यायचा करार केला आहे. कठीण भूभाग, वाईट रस्ते, वाईट हवामान याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील आतल्या गावांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर होत असतो. ड्रोनने रक्त पोहोचवताना पैसा तर वाचेलच, तसेच ऑपरेशनमधील अशा अडचणींवरही मात करता येईल. त्यामुळे या तरुणांनी थेट ड्रोनचा वापर करून गरजूंना रक्त ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी लॉजिस्टिक कंपनी नागपूर येथे सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यातील थेऊर येथे मूलभूत सुविधांसाठी निधींचा प्रस्ताव देऊन पर्यटन विकास महामंडळाने या योजनेचा श्रीगणेशा केला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट थेऊर यांचे विश्वस्त आनंद तांबे यांनी संकष्ट चतुर्थी, अंगारखी चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांची संख्या ही लाखाच्या घरात असते असे सांगितले. त्यामुळे या भाविकांना सेवा पुरवताना ट्रस्टला काही प्रमाणात मर्यादा येत असतात. क दर्जा रद्द होऊन ब दर्जा प्राप्त झाल्यामुळे निधीच्या माध्यमातून गणपतीचे स्थाने आणि त्यांना गावांमध्ये भक्तनिवास, फूड प्लाझा, घाट, उद्याने, पथदिवे, माहिती फलक, रस्ते, प्रवेशद्वार, सांडपाणी व्यवस्थापन, महाप्रसाद हॉल, वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन मार्ग सुधारणा आणि विकास कामे केली जाणार आहेत. तसेच CCTV ची सुद्धा नजर असणार आहे.
अशा सर्व गोष्टींचा विकास करणे आता साध्य होणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समुद्र निर्विघ्नम कुरुमे देव शिवाकाय शिव सर्वदा. अष्टविनायकातील पंचम स्थानावरती विराजमान झालेले श्रीक्षेत्र थेऊर चिंतामणी गणपती बाप्पांच्या परिसरामध्ये आज महाराष्ट्र शासनाकडून क वर्ग दर्जा रद्द होऊन ब वर्ग दर्जामध्ये या ठिकाणी चिंतामणी देवस्थान थेऊर गाव या ठिकाणी ब वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. येणारा भाविक हा दर्शनासाठी आलेला असतो, त्याला येताना अतिशय प्रसन्न वाटावं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर त्याला प्रसन्नता त्याला प्राप्त व्हावी यासाठी आम्ही संपूर्ण देवस्थान विश्वस्त मंडळ त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मग येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, त्या अल्प स्वरूपामध्ये अन्नसत्र आणि अल्प स्वरूपामध्ये भक्तनिवास या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, हवेली. देवतारी त्याला कोण मारी असे म्हणतात त्याची प्रचिती नुकतीच आली. सोलापूरच्या रेल्वे विभागात एका निर्दयी माता पित्याने आपल्या एका महिन्याच्या बाळाला रुळावर फेकून दिले होते. मात्र एका पोलिसाच्या रूपात देवाने त्या बाळाला वाचवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आरपीएफचे जवान विनीत कुमार कुर्डुवाडी ते दौंड या मार्गावर ड्युटी करत होते. दौंड रेल्वे स्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेला जाऊन हॅलोजनच्या उजेडात आवाज शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बाळ आढळून आले. निर्दयी माता पित्यांनी त्या बाळाला एका कापडामध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून रेल्वे खांबाजवळ फेकून दिले होते. आरपीएफ जवान विनीत कुमार यांनी ताबडतोब त्या बाळाला कुशीत घेतले. काही मिनिटातच बाळाने रडणं बंद केले आणि विनीत कुमार यांच्या कुशीत ते शांत झोपी गेले. मात्र त्या आरपीएफ जवानाने वेळेचा थोडाही विचार न करता दौंड येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी त्या बाळाला पाठवले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून बाळ सुखरूप असल्याची खात्री केली आहे. दौंड स्टेशनच्या पलीकडे नगर आउटरला आम्ही क्राईमच्या दृष्टिकोनातून ब्लॅक स्पॉट आहे, ते क्राईम वगैरे होत असतात, त्याच्यामुळे 4 स्टॉप तैनात केले होते तिथं. मग रात्री 8 दरम्यान मला तिथल्या डिप्लॉईड स्टाफने फोन केला, म्हटलं साहेब की एक लहान बाळ इथं पडलेलं कुठल्या तरी रनिंग ट्रेनमधून फेकलं कुणीतरी अननोन पर्सननी आणि ते बाळ इथं आहे, आम्ही रिकवर केलं आहे. मी त्याला फोन केला तर बाळाची काळजी घ्यायला सांगितलं आणि लगेच मी माझे 2 PSI लोंडे आणि उंबाळे ह्या दोघांना पोलीस कर्मचारी स्टाफ आरपीएफ पोलीस कर्मचारी यांना पाठवला. मग तुरंत ॲक्शनमध्ये येत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवलं आणि लगेच ॲम्ब्युलन्स कॉल करून डॉक्टरही आमचे रेल्वे डॉक्टरही आले होते. रेल्वे डॉक्टरने फर्स्ट एड दिला त्या मुलाला, बाळाला जास्त मार लागला होता, डोक्याला थोडा मार लागला होता आणि लगेच आम्ही सिव्हिल हॉस्पिटल दौंडमध्ये ट्रीटमेंटसाठी त्या बाळाला शिफ्ट केला तिकडे आणि तिथं बाळाला ट्रीटमेंट वगैरे दिलं. बाळाला जास्त आउट ऑफ डेंजर आहे तो बाळ. बालकल्याण समिती पुण्याला फोन केलता, मग बालकल्याण समिती चे रिप्रेझेंटेटिव्ह आले आणि त्या बाळाला त्याने आपल्या ताब्यात घेतलं. तो बाळ सध्या सुरक्षित आहे, बालकल्याण समिती पुण्याकडे सुरक्षित आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मुलांना देवाघरची फुलं समजली जातात, तर दौंड तालुक्यामधील रेल्वे स्थानकावरती एक काळजाला धक्का लागणारी घटना घडली आहे. धावत्या रेल्वेमधून एक 15 दिवसाच्या मुलाला टाकून दिल्याची ही घटना दौंड रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावरती घडली आहे. तर या छोट्या लहान मुलाला आरपीएफच्या जवानांनी जीवदान दिले आहे, आरपीएफच्या जवानांनी वाचवलं आहे, ते मुलं आता सुखरूप आहे. ही घटना आपल्या भारतीय संस्कृतीला काळिंबा फासणारी घटना आहे. कॅमेरामॅन अमोल होले सर, मी सुशांत जगताप, दौंड, पुणे. राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा. याला शिवसेना पाठिंबा देईलच, पण भाजपनेही द्यावा, कारण कदम यांचे वक्तव्य हा सर्व महिलांचा अपमान आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. ते पिंपरी चिंचवड मधील मेळाव्यात बोलत होते. पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. भाजपाला जर महिलांच्या प्रश्नांची, महिलांच्या आरक्षणाची, त्यांच्या प्रतिष्ठेची जाण असेल
तर भाजपने कदमांवर कारवाई करायला पाहिजे. हा काय केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा विषय नाही. भारतीय जनता पक्षावर आता तोंड लपवून बसण्याची वेळ आली आहे. त्यांचे प्रवक्ते कालपासून तोंड शिवून बसले आहेत. एरवी संजय राऊत काही बोलले की 10 प्रवक्त्यांची फौज उभी असते, पण काल त्यांच्या एका आमदाराने महाराष्ट्रातील लेखी सुनांचा अपमान केला. त्याच्यावर एकही प्रवक्ता मत द्यायला तयार नाही, हे दुर्दैवच आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. पण भारतीय जनता पक्षाकडे आमचे मतभेद जरूर आहेत, पण भारतीय जनता पक्ष म्हणजे एक संघ संस्कृती, संघ परिवारातून निर्माण झालेला पक्ष आहे. आतापर्यंत त्यांनी काही पथ्य आणि तत्व पाळली, पण सत्तेसाठी वाटयुक्त करण्याची प्रवृत्ती आणि जे काय ते आहे ना, वाल्या वाल्मिकी, मिळेल तो वाल्या घ्यायचा आणि सत्ता मिळवायची, त्या वाल्या मंडळींनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण वस्त्रहरण केलेलं आहे. पंढरपूरचे प्रशांत पारिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेलं विधान असेल, काल घाटकोपरच्या आमदारांनी बाई वाड्यावर चला टाईप, बरं का, की या सगळ्या लेखी सुना ज्या आहेत या रस्त्यावर आहेत आणि आपण कसंही काही बोलू शकतो करू शकतो, अशा प्रकारचं केलेलं वक्तव्य असेल. तिथे उत्तर प्रदेशमध्ये उन्नावमध्ये भाजपचे आमदार बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले आहेत. नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे छिंदम वगैरे जी कोणी मंडळी आहेत ते परत भाजपच्या गोटात बसताना दिसत आहेत. हे सर्व पाहिल्यावर जो अटलजींचा भारतीय जनता पक्ष होता, जो अटल बिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष होता, निर्मितीच्या वेळेला त्यांनी जी तत्व पाळली होती, तो भारतीय जनता पक्ष शिल्लक आहे का? ये बाहेरून आलेले सगळे सत्तेसाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्या पुरता हा पक्ष उरला, असा प्रश्न लोकांनी जर विचारला तर ते त्याचं खापर शिवसेनेवर फोडू नये की शिवसेनेने प्रश्न विचारले. कारण महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण घाटकोपरच्या त्यांच्या आमदारांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालंय, महिलांमध्ये संताप आहे, अजूनही लोक चिडलेले आहेत. फक्त माफी मागून हा प्रश्न संपणार नाही. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात मगरीचा वावर दिसून आला. यावेळी नदीमध्ये पोहणाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. या मगरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मगरीचा वावर दिसला. सकाळी ही मगर दिसून आली. यावेळी नदीमध्ये पोहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ही मगर पाहण्यासाठी सांगलीच्या आयुर्वन पुलावर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. नदी पात्रात या मगरीचा वावर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. पूर्व हवेलीत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्यातून विविध राज्यस्तरीय 21 पुरस्कार प्रदान करण्यात आले. पूर्व हवेलीत कोरेगाव मूळ अलंकार सभागृहात पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य आणि सद्गुरू सेवा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा पार पडला. उद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली सुहास गरुड आणि अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष विजय कोलते आणि पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सुरेश वाळेकर यांनी आपल्या भाषणात पोलीस मित्र संघटना ही समाजकार्य, निर्भया पथक, शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या तक्रारी, कुटुंबाशी असणाऱ्या समस्या यांच्याशी समन्वय साधून सामाजिक प्रश्न सोडवून पोलिसांना बंदोबस्त असताना सहकार्य करणे अशा स्वरूपाची सामाजिक कामं करत असतात. यावेळी महाराष्ट्र राज्यातून शिक्षण, सामाजिक, राजकीय, पत्रकार, विविध राज्यस्तरीय 21 पुरस्कार प्रदान करण्यात आले. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, हवेली. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस घेऊन येत आहे गणेश उत्सवाचं महाकवरेज, हे गणराया. गणेश उत्सवाची पूर्वतयारी, गणेश स्थापना, दररोज महाआरती, गणेश विसर्जनाचं महाकवरेज, हे गणराया, शालिनी प्लस वर लवकरच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. चंद्रपुरातील बहुप्रतिष्ठित रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा रखडल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुलाच्या मार्गात येणाऱ्या घरांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
त्यामुळे प्रशासन पेचात पडले आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातून नवी दिल्ली चेन्नई असा रेल्वे मार्ग जातो. अतिशय वर्दळीचा हा रेल्वे मार्ग असल्याने प्रत्येक 5 मिनिटांनी फाटक बंद करावं लागतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथे उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. आता त्यासाठी निधी मंजूर झाला आहे, पण या पुलाच्या मार्गात दोन्ही बाजूंनी अनेक घरं येतात, त्यांना पाडल्याशिवाय पूल होणं शक्य नाही. शासनाने प्रति घर 4,13,000 रुपये देण्याचे मंजूर केले आहे. या मदतीसंदर्भात नोटीस बांधकाम विभागानं पाठवून मालमत्ता रिकामी करण्याची विनंती केली आहे, पण वर्षानुवर्ष इथं वास्तव्य करणाऱ्या लोकांना तुटपुंजी मदत दिली जाणार असल्यानं त्यांनी यास विरोध करायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत योग्य मोबदला, पुनर्वसन आणि दुकानांसाठी गाळे दिले जात नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्यानं या बहुप्रतीक्षित पुलाचा मार्ग आणखीन खडतर झाला आहे. हे सांगितलं की आम्हाला आम्ही बावपेट उड्डाणपुलाची गरज भासता आम्ही आमची जागा देण्यास तयार आहे, पण आम्हाला आमचा मोबदला देण्यात यावा. या मोबदल्यामध्ये त्यांनी गेल्या 3 वर्षापूर्वी जागेच्या मूल्यांकन करून मोबदला देण्याच्या तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी मेसेकर साहेब यांनी आम्हाला मोबदला म्हणून मूल्यांकन करून मोबदला देण्यात येईल असं आम्हाला जाहीरपणे आश्वासन दिलं होतं. आमची हीच मागणी आहे पहिली की सर्वां कंस्ट्रक्शन द्यावे त्यांना आजच्या दराने मोबदला देण्यात यावा, आणि ज्या लोकांचे पूर्णत्व घरं जात आहेत त्यांना शासनाद्वारे घरकुलची योजना लाभून त्यांना घरे देण्यात यावी, आणि ज्या लोकांची दुकानदारी ज्या लोकांनी गेल्या 40 वर्षापासून आपलं रोजगार आता पोटापाण्याचा रोजगार करीत आहे त्यांना बी कुठेतरी न्याय देण्यात यावा. मागण्या मान्य नाही झाल्यात तर आम्ही असे आम्हाला आमचे घरे तोडून रस्त्यावर पाठवत असाल तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि आम्ही आंदोलनं करू. उड्डाणपुलासाठी जे बांधकाम म्हणजे जात आहे त्यांचं घरं जात आहे त्या बांधकामाचा काहीच मोबदला नाही दिलेला आहे, आणि जागेचा मोबदला जरी दिला तरी बांधकामाचा मोबदला बी त्यांना देण्यात यावा. त्यांचं कच्चं पक्कं बांधकाम आहे त्यांनी काही जे पक्के घर आहे त्या बांधकामाचा सुद्धा मोबदला देण्यात यावा, आणि ज्यांचे व्यवसाय आहे त्या व्यवसायाला कुठेतरी त्यांना व्यवसायासाठी त्यांना पण दुकाने उपलब्ध करून द्यावा. ही मागणी आमची म्हणजे त्यांनी पूर्ण करावी. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. कामे न करताच बिलांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाच्या हाताशी धरून हा भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात येत आहे. पाहूयात याच संदर्भातील ही बातमी. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या गट अ अंतर्गत 3 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे. सन 2015-16 664 आणि 2016-17 199 कामांतर्गत हा भ्रष्टाचार झाला आहे. 664 कामांसाठी 13,01,35,000 तरतूद करण्यात आली होती, तर 199 कामांसाठी 6,10,92,000 तरतूद करण्यात आली होती. यापैकी बरीचशी कामे करण्यात आलेली नाही, मात्र या कामांची बिले अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे याच विभागातील 30-54 मार्ग आणि पूल अबकडच्या दायित्वाखाली 323 कामे करण्यात आली. ही कामे अतिशय निकृष्ट आणि दर्जाहीन असल्याचं समोर येत आहे. तसेच काही कामे झालेली नसताना ही कामे झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या अंतर्गत इमारतीच्या दुरुस्तीची कामे करण्याच्या नावाखाली लाखोंचा अपहार करण्यात आला आहे. संबंधित सर्वच कामांमध्ये कार्यकारी अभियंता यांनी दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाशी साटेलोटे करून निधीचा अपहार केल्याचं दिसून येत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकलूज. इंस्टाग्राम लवकरच आपले शॉपिंग ॲप आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी इंस्टाग्राम iOS आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी वेगळे ॲप तयार करत आहे. हे ॲप प्रामुख्याने ई कॉमर्ससाठी असणार आहे. या नव्या ॲपचे नाव IG शॉपिंग असेल असं बोललं जात आहे. इंस्टाग्रामचं हे नवीन ॲप इंस्टाग्राम अकाउंटशी लिंक असणार आहे. याद्वारे युजर इंस्टाग्रामवरून शॉपिंग ॲपपर्यंत पोहोचणार आहे. इंस्टाग्रामने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसून यामुळे हे ॲप कधीपर्यंत लॉन्च होणार याबाबत काही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
इंस्टाग्रामने याआधी यूट्यूबला टक्कर देण्यासाठी आय जी टी व्ही हे ॲप लाँच केलं होतं. या ॲपमध्ये 1 तासापर्यंत लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग शेअर करण्याचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे. एका रिपोर्टनुसार इंस्टाग्राम या नव्या ॲपवर काम करत आहे. ई कॉमर्स सेक्टरमध्ये आपला विस्तार करण्यासाठी बाजारातील स्थितीबाबत कंपनी आढावा घेत आहे. या नव्या ॲपमध्ये युजर्सना आपल्या आवडत्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हे ॲप लाँच झाल्यास इंस्टाग्रामच्या आर्थिक स्थितीत वाढ होणार असल्याचंही बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सिंदेवाही येथील कल्पतरू विद्या मंदिरात चिमुकल्याने शिक्षक दिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शिकवणी घेतली आणि शिकवण्याचा आनंदही लुटला. सिंदेवाही येथील कल्पतरू विद्या मंदिर कॉन्व्हेंटमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन स्त्री शिक्षणाच्या आराध्य दैवत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य शिक्षकांकडून केले जात असून शिक्षकांनी फक्त मुलांना पाठ्यपुस्तक शिकवून संतुष्टी होऊ नये, आपला विद्यार्थी प्रत्यक्ष जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ते ज्ञान देऊन आवश्यक ते संस्कार त्यांच्यावर करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. जे शिक्षक ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतात ते नेहमीच अत्युच्च आदरास पात्र असतात, असे मत कल्पतरू संस्थेचे संचालक धनंजय बनसोडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून मांडले. यावेळी नर्सरी वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी मॅडमची वेशभूषा परिधान करून आपल्याच वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका बनून त्यांची शिकवणी घेतली आणि शिकवण्याचा मनसोक्त आनंद घेतला. शालिनी प्लससाठी अमृत दंडवते, चंद्रपूर. सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक दिग्दर्शक वेगवेगळे विषय हाताळताना दिसत आहेत, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक विविधांगी विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. पहिल्यांदाच अरेंज मॅरेज या विषयावर एका नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिनेश विजय शिरोडे दिग्दर्शित तुझं माझं अरेंज मॅरेज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून या चित्रपटाच्या माध्यमातून दिनेश शिरोडे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहेत. अरेंज मॅरेजचा विषय अतिशय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने या चित्रपटातून मांडला जाणार आहे. चित्रपटाची कथा गीत लेखन मयूर परदेशी यांनी केलं असून प्रतीक आणि प्रथमेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे गायक अवधूत गुप्ते यांचा सुमधुर आवाज या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. षष्टीज फिल्म्स अँड एंटरटेनमेंटचे अमित ललित तिळवणकर आणि अमोल कागणे फिल्म्सचे लक्ष्मण कागणे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अमोल कागणे फिल्म्सच्या लक्ष्मण कागणे यांनी अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेल्या हलाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच ते लेथ जोशी, परफ्यूम या चित्रपटांचे प्रस्तुतकर्तेही आहेत. नेहमीच वेगळा विषय त्यांनी चित्रपटातून मांडला असल्याने तुझं माझं अरेंज मॅरेज या चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. जपानमध्ये वादळानंतर भूकंपाचा तडाखा, सुनामीचा धोका, 11 जणांचा मृत्यू. पेट्रोल डिझेलची टिच्चू नागेकूच, रुपयाच्या घसरणीमुळे किमतीत वाढ. पुण्यात 10 लाख वाहन चालकांनी मोडला नियम, 8 महिन्यात 22 कोटींचा दंड. पंकजा मुंडे यांनी शनिदेवाला अभिषेक घालून घेतले दर्शन, राम कदम आणि देवस्थान अध्यक्षपदाविषयी पत्रकारांशी साधला संवाद. आणि सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच राम कदमांकडून श्रद्धांजली, राम कदम पुन्हा एकदा अडचणीत. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताजे अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.